चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारनं तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन नेव्ही अधिकारी सूरजकुमार मिथिलेश दुबे वय 27 राहणार झारखंड रांची याला 5 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून जिवंत जाळले. दरम्यान होरपळलेल्या दुबेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी त्याला आगर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबई रुग्णालयात हलवल्यानंतर तेथे शनिवारी त्याचा मृत्यू झाला. इंडियन नेव्हीमध्ये 2001 साली सीबिंग सीमॅनपदी रुजू झालेला मिथिलेश दुबे 31 जानेवारी रोजी चेन्नई विमानतळावर पोहोचला. तेथे 3 अज्ञातांनी त्याचं अपहरण केलं. त्याला 3 दिवस चेन्नईला अज्ञातस्थळी कोंडून ठेवून त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानं नकार दिल्यानंतर कारमधून 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलामध्ये सकाळी 9 च्या सुमारास त्याला आणण्यात आलं. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून देण्यात आलं.